बिहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यातील 15 विधानसभा आणि 2 लोकसभा मतदारसंघ लढवण्याचा निर्धार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी जाहीर केलाय. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि दक्षिण सोलापूर विधानसभा प्रहार लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाची भूमिका मांडली. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने आपल्या सोबत घेतले तर त्यांच्याशी युती होईल, अन्यथा आम्ही ही निवडणूक स्वतंत्र लढू, असा देखील अनिल भाऊ चौधरी यांनी सांगितलं आहे. निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्राचा मी दौरा करतोय आणि महाराष्ट्रामधून आम्ही 15 विधानसभेच्या आणि 2 लोकसभेच्या जागा लढवणार आहेत. जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, तर लोकल जसं जसं त्यांचं रिपोर्टिंग येईल त्या माध्यमातून लढवणार आहेत आणि पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे. जर सोबत त्यांनी घेतलं, या जागा दिल्या आमच्या, तर सोबत लढणार आहे, नाही तर एकटे लढणार आहेत आम्ही. सोलापूरमध्ये 2, करमाळा आणि दक्षिण, हां, आणि अमरावतीमध्ये विदर्भात 7 ते 8 जागा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 विधानसभा आणि 1 लोकसभा. महापालिकेत लढणार, ताकदीने लढणार सोलापूर महानगरपालिका.